आणि आता पाहणार आहोत टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या. पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणातील पाणी साठ्यामध्ये वाढ. जिल्ह्यातील टेमघर धरण 100% भरलं. पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली. सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 20 फुटांनी घटली. वातावरण ढगाळ असून पावसानं सध्या विश्रांती घेतली. सोलापुरातील उजनी धरण 100% भरलं. परिसरातील शेतकऱ्यांची नदीकाठावरील विद्युत पंप काढण्यासाठी लगबग. एसटी महामंडळाच्या ताफ्यामध्ये नव्या 15 ई बस दाखल. महिन्याभरामध्ये 90 बस दाखल होण्याचा महामंडळाला आशा. एसटी कर्मचाऱ्यांचा ऐन गणेशोत्सवामध्ये आंदोलनाचा इशारा. एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन करणार. एसटी कर्मचारी संघटनेचा राज्य सरकारला इशारा. वादग्रस्त प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा खेडकरांचे वडील दिलीप खेडकर यांच्या विरोधामध्ये तक्रार दाखल. सरकारी कामामध्ये अडथळा आणल्याप्रकरणी तक्रार. नागपूर जिल्हा बँक घोटाळा वसुलीवर लेखी बाजू मांडण्याचे सुनील केदार यांना निर्देश. बाजू मांडण्यासाठी 15 दिवसांचा वेळ. गृहिणींचं बजेट कोलमडण्याची शक्यता. किरकोळ बाजारामध्ये लसणाचे दर 400 रुपये किलोवर. राज्य पोलीस दलातील उपायुक्त दर्जाच्या 15 अधिकाऱ्यांच्या बदल्या. गृहविभागानं आदेश काढले.